तर तिकडे कोकणात जर गेलो तर तिथेही संपूर्ण कोकणावर वरुणराजानं कृपादृष्टी टाकली आहे. रायगड असेल, रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल, सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार बरसतोय. कोकणामधल्या सगळ्याच नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागांमध्ये पांढरे शुभ्र धबधबे अगदी मनमुराद कोसळत आहेत. त्यामुळे पर्यटकांची सुद्धा पावलं कोकणाकडे वळत आहेत. पण अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळं जनजीवनही विस्कळीत झाले. काही गावांमध्ये पाणी शिरले त्यामुळं काही प्रमाणात नुकसानही झाले. पावसानं दमदार सुरुवात केल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली पण आता काही भागामधील भातशेती पाण्याखाली गेली आहे. काजळी नदीला पूर आलाय त्यामुळं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक रत्नागिरीपासून पुढे सध्या बंद करण्यात आली आहे. म्हणजेच काय तर मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीला सध्या रत्नागिरीजवळ ब्रेक लागलाय. कोकणात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यानंतर एकंदरीत जिल्ह्यामध्ये पाऊस जोरदार बरसला. अगदी कालपासून सुरू झालेला हा पाऊस आत्तापर्यंत देखील जोरदार बरसत आहे. जर संपूर्ण जिल्ह्याचा विचार करायला गेल्यास मंडणगड उत्तर भागामध्ये तर दक्षिण भागामध्ये राजापूर, संगमेश्वर, लांजा या ठिकाणी किंवा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला आणि परिणामी इथल्या ज्या प्रमुख नद्या आहेत किंवा अगदी ज्या उपनद्या आहेत त्यांना देखील पूर आला. अर्थात जनजीवनावरती फारसा मोठा परिणाम झालेला नसला तरी ज्या ठिकाणी पूर आला त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं दिसून आलं. तर नद्यांच्या पुराचं पाणी शेतीमध्ये गेलं आणि परिणामी शेतीचं देखील नुकसान झालं. निवळी घाट जो रत्नागिरी आणि संगमेश्वर दरम्यान येतो त्या ठिकाणी दरड कोसळली आणि परिणामी वाहतुकीवरती काही वेळ जो आहे तो परिणाम झालेला दिसून आला. त्याचा फटका या मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीला बसला. जर जिल्ह्याचा संपूर्ण आपण विचार केल्यास लांजा आणि पडवण या दरम्यान नदी दुथडी भरून वाहू लागली आणि परिणामी या दरम्यान जी वाहतूक होती ती डिस्टर्ब झाली. दुसरीकडे जर पाहायला गेलं आपण तर चांदेराई जी साधारणपणे लांजा ते रत्नागिरी दरम्यान जी वाहतूक होते या दरम्यान देखील चांदेराई इथं बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं आणि या ठिकाणची देखील वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला दिसून आली. दिवसभर जर विचार केला तर 150 मिलीमीटरपेक्षा देखील जास्त पाऊस जिल्ह्यामध्ये झाला. रेड अलर्ट जिल्ह्याला दिलेला होता आणि परिणामी शाळांना देखील सुट्टी घोषित करण्यात आलेली होती. दरम्यान शुक्रवारचा दिवस देखील मुसळधार पावसाचा असेल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.